आइए फिर एक बार विजय साड़ी यावेळेला मात्र जोरदार बॅट फिरवण्याचा प्रयत्न केलाय, मात्र जास्त दूर बॅट गेले, जास्त दूर फटका गेलेला नाही. एकच धाव तिथे मिळाली आहे. एका धावेने विजय आपलं खातं खोलतोय. मी मगाशी म्हणाल त्याप्रमाणे की मालवणी दुबळा संघ होता यांच्या मानाने, मात्र कासारवडोळे एक मजबूत संघ आहे, चांगले बॉलिंग सेट त्यांच्याकडे आहे आणि म्हणून इथे धावा जरी कमी असल्या. गुड बॉलिंग. मात्र या वेळेला बघायचं आहे जोरदार हिट आणि हा सहा धावा आपल्या लयमध्ये येण्याचा त्यांचा प्रयत्न होता आणि ते लयमध्ये आले. धावा मालवणीच्या विरुद्ध तसल्या वेगाने धावा काढताना येत नाहीत हे सत्य आहे. दॅट्स अ गुड बॉलिंग बाय आयुब. एकच धाव तिथे मिळते. विकी नायगावच्या बाजूने उजव्या हाताने राऊंड विकेट. हा पहिला चेंडू विजयसाठी आणि बघायचा हा लॉफ्टेड शॉट अँड इट इज एक्स बिग शॉट. विकी विजयसाठी ओ फुल टॉस बिग शॉट सिक्स रन. आणखीन सहा धावा येतात आणि सहा धावांनी चौकार पाच छक्के एक चौका 43 टोटल झालेला आहे. सहा धावा म्हणत पाहिजेत ना, सहा धावा अर्ध्या षटकासाठी सहा धावा. आणि मला काय म्हणजे चालले काय मैदानावर काही कळत नसेल असा प्रकार आहे हा. बघायचं तो आता आक्रमक पद्धतीने खेळते किंवा काय. इथे बघायचंय चेंडू जोराने फिरवले बॅटने चेंडू जातोय पॉइंट सीमारेषेच्या बाहेर. वाडे शॉट फोर रन. तमाम हिंदू बांधवांनो भगिनी आणि मातांनो जमलेल्या माझ्या या वेळेला मिडानवर ड्राव केलेला एकच धाव त्याला मिळेल असं वाटतं. धावसंख्या वाढून सहा झालेली आहे. गोलंदाजीसाठी चेतन येतोय त्याचा पहिला चेंडू फुटण्यासवर घेतलाय विजयने आणि ड्राव केलेला आहे चार धावांचा नाही. वाडे शॉट बंदुकीतून गोळी सुटल्याप्रमाणे चेंडू आज्ञाधारकपणे गेलेला आहे सीमारेषेच्या बाहेर. वॉट अ टायमिंग परफेक्ट टायमिंग. आणि चार धावांसाठी चार धावांनी संघाची धावसंख्या आता 16 झालेली आहे. सुरुवातीला वाटलं होतं फक्त ते ऑन साइड प्लेयर आहेत, मात्र मधल्या क्षणात त्याने दाखवले की मी खेळपट्टीच्या चौफेर फटकेबाजी करू शकतो. पुन्हा जोरदार हिट आणि पुन्हा चार धावा. धाव संख्या 20 दोन बाद.
चेतन नायगावच्या बाजूने. ओ दॅट्स अ व्हेरी फाईन डिलिव्हरी, ॲब्सोल्युटली फाईन डिलिव्हरी. ब्लॅक हॉलमध्ये चेंडू फार जपून खेळावा लागला हा चेंडू विजयला. एक धाव तिथे पूर्ण केली जाते. ओ एक संधी होती असं वाटलं होतं, मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. चार धावांसाठी आणखीन एक चौकार विजयच्या खात्यामध्ये. धाव संख्या 26. सव्वीस धावांमध्ये 18 त्याच्या धावा एकट्याच्या आहेत. विजयासाठी पुन्हा आणखीन एक चेंडू मिडविकेट क्षेत्रामध्ये. एक धाव तिथे पूर्ण केली जाते. उमेश आलेला आहे आपला दुसरा षटक घेऊन. पहिला चेंडू आणि या चेंडूला ड्राईव्ह करण्यात आलेला आहे. एकच धाव फक्त विजयाला मिळणार आहे. धाव संख्या 28. स्लाइटली शॉर्ट आणि या चेंडूला पुन्हा एकदा जोरदार हिट करण्याच्या प्रयत्नामध्ये, पुल करण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू मिडविकेट कडे जातो. एकच धाव तिथे मिळते. धाव इथे जोरदार हिट करण्याचा प्रयत्न फसलेला. यावेळेला मात्र त्यांना मोठे फटके, जे त्यांना अपेक्षा होती तसले फटके आलेले नाहीयेत. अतिशय चांगला चेंडू होता यावेळेला. फ्लॉटर डिलिव्हरी, चेंडू वर येणार नाही याची काळजी घेतली होती गोलंदाजाने. फक्त एका धाबीची गरज आहे. यावेळेला बघायचं आहे चेंडू नाही आणि याचबरोबर हा विजय गोखवीरे संघाचा. टायगर स्पोर्ट्स गोखिवरे